मुंबई गोवा महामार्गाचं संगमेश्वर ते लांजापर्यंतचं सुमारे 92 किलोमीटरचं काम रखडलंय आणि या प्रकरणी एमईपी कंत्राटदाराला बरखास्त करून त्याच्या जागी 2 नवीन कंत्राटदार नेमण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिले. पनवेल ते इंदापूर रस्ता काँक्रीटचा केला जाणार आहे, तसंच या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे आदेशही गडकरींनी दिलेत. नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. मुंबई गोवा महामार्गासह रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितलं. पुणे नगर औरंगाबाद ग्रीनफील्ड मार्ग हैदराबाद पर्यंत जोडण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं. जे प्रकल्प राज्यातले आहेत, जे केंद्र सरकारने हाती घेतलेले आहेत आणि ज्या प्रकल्पाला विलंब होतोय, त्या प्रकल्पाचाही डिटेल आढावा आज घेण्यात आला आणि त्या प्रकल्पांना तातडीने गती देण्यासंदर्भामध्ये जी काही कारवाई करणं अपेक्षित आहे त्याही बाबतीमध्ये सूचना या संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे